नमस्कार, मी डॉक्टर निलेश. आज एक इंटरेस्टिंग केस घेऊन आलोय, हृदया संदर्भातली. म्हणजे बऱ्याचदा ज्यावेळेस ब्लड प्रेशर वाढतं त्यावेळेस धाकधुकी असते की हा हृदयाचा त्रास आहे का, हृदयाला काही मोठा प्रॉब्लेम होतोय का. कारण ब्लड प्रेशर आणि हृदयरोग यांचा खूप जवळचा संबंध आहे. आणि अगदी अशाच पद्धतीने आपली आजची केस आहे, जी आहे भिवंडीवरनं. डॉक्टर सागर पाटील सरांकडे पेशंट आले होते, मिस्टर अनिल हसबे. अनिल सरांना जो ब्लड प्रेशरचा त्रास होता त्याच्यामुळे त्यांना सारखं वाटायचं की हृदयाला काही त्रास होईल का, हार्ट अटॅक येईल का, छातीत घाबरल्यासारखं यायचं, दडपण यायचं. या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी कसं विजय मिळवला आणि कसं त्यांनी त्यांचं आयुष्य स्वच्छंदी आणि सुखी करून घेतलं ते आज आपण समजून घेणार आहोत. जसं सरांनी ट्रीटमेंट केली, तर सगळ्यात महत्वाचं त्यांना जे छातीत घाबरल्यासारखं, धडधडल्यासारखं, छातीत प्रेशर आल्यासारखं जे वेगवेगळे त्रास जाणवायचे त्यापासून तर त्यांना कम्प्लीट रिलीफ मिळालाच. परंतु त्याचबरोबर त्यांना ही जी सतत डोक्यात भीती होती की मला कधी हार्ट अटॅक येईल का, हार्ट अटॅक आला तर माझं काय होईल, या हार्ट अटॅक वरती मला परत उपचार करता येतील का, असे अनेक प्रश्न जे सरांना होते, हसबे सरांना, त्या सगळ्या प्रश्नांवरती त्यांनी कशा पद्धतीने मात केली ते आज आपण समजून घेणार आहोत. आणि हेच नाही तर हसबे सरांनी जशी ट्रीटमेंट पूर्ण केली माधवबागची, त्यानंतर त्यांचं आयुष्य अगदी हॅप्पी आणि कॉन्फिडंट झाले. म्हणजे कुठलंही काम करताना मनात कुठलीही शंका राहत नाही, एवढी अचीवमेंट सरांना या माधवबागच्या उपचारांनी झाली. तर सरांनी ज्यावेळेस माधवबागमध्ये ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा त्रास काय होत होते, तर त्यांना छातीत घाबरल्यासारखं, दडपण आल्यासारखं होत होतं, छातीत कधी कधी दुखल्यासारखं आणि खूप स्ट्रेसफुल वाटत होतं. ब्लड प्रेशरचे ते पेशंट होतेच, परंतु त्यासाठी ते कुठलेही ॲलोपॅथीचे औषध घेत नव्हते, किंबहुना ॲलोपॅथीचे औषधं घ्यायची त्यांची मनाची तयारी नव्हती. म्हणूनच त्यांनी माधवबागमध्ये आले आणि माधवबागमध्ये आल्यावर त्यांच्या जे काही पॅरामीटर्स आहेत ते अशा पद्धतीने होते की वजन साधारणतः 73 किलो पर्यंत होतं, 72.9. त्यानंतर ब्लड प्रेशर 140/88 बऱ्यापैकी वाढलेलं असायचं, पोटाचा घेर 90 सेंटीमीटर होता. त्यांना आपण विशेष ABPM नावाची तपासणी केली होती, ज्याच्यात 24 तासासाठी ब्लड प्रेशर आपण त्यांचं बघत असू, त्यामध्ये सुद्धा त्यांचं एलिव्हेटेड ब्लड प्रेशर, म्हणजे ब्लड प्रेशर बऱ्यापैकी वाढायला सुरुवात झालेली अशी परिस्थिती होती. कारण ते ॲलोपॅथीचे औषध घ्यायला सुद्धा तयार नव्हते किंवा त्यांनी ॲलोपॅथीच्या औषधांचा सपोर्ट कधी घेतला नाही. जसं ते आले तसं डॉक्टर सागर पाटील सरांनी त्यांना आपल्या पंचसूत्री चिकित्सेबद्दल सांगितलं, ज्यात सगळ्यात महत्वाचा वाटा होता पंचकर्माचा. त्यानंतर आहाराबद्दलचं गोबीपी डायट बॉक्स द्वारे मार्गदर्शन होतं, एक्सरसाइज योगा काय करावं त्याचं मार्गदर्शन आपण केलं, आहाराबरोबर औषधांचं सुद्धा महत्व असतं त्याच्यामुळे औषधांचा सपोर्ट देखील दिला, आणि त्याचबरोबर स्वतःच्या शरीराचं मॉनिटरिंग करणं. जसं आपण घराच्या बाहेर पडण्याच्या अगोदर स्वतःला आरशात बघत असतो, तसंच स्वतःच्या शरीराचा आरसा म्हणजे वेगवेगळ्या तपासणी किंवा मॉनिटरिंग सिस्टीम. जसं हसबे सरांनी या सगळ्या पंचसूत्रीला फॉलो केलं, त्यांना इम्प्रुव्हमेंट ही अतिशय उत्कृष्ट मिळाली, वजन कमी झालं, जवळजवळ 3 ते 4 किलोनी वजन कमी झालं, ब्लड प्रेशर जे 140/88 राहत होतं ते 123/83 पर्यंत आलं, पल्स रेट हृदयाचे ठोके जे वाढलेले दिसत होते ते नॉर्मलला आले. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची तपासणी ज्याला आपण ABPM म्हणतो, ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग, ज्याच्यात आपण 24 तास तुमचे ब्लड प्रेशर बघतो, म्हणजे दिवसाचे ब्लड प्रेशर किती राहतात, रात्रीचे किती राहतात, यांचं ओव्हरऑल ॲव्हरेज किती राहतं, या सगळ्या गोष्टींना बारीकीने बघितलं गेलं आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना इम्प्रुव्हमेंट मिळाली, ते सुद्धा कुठलंही ॲलोपॅथीचं औषध न सुरू करता. तर याचबरोबर म्हणजे ह्या उपचारांमध्ये जसं ब्लड प्रेशर वरती त्यांचं छान काम झालं, आणि महत्वाचं कोलेस्ट्रॉलचा सुद्धा त्रास त्यांना होत होता. कोलेस्ट्रॉल त्यातल्या त्यात बॅड कोलेस्ट्रॉल जे वाढायला लागलं होतं, त्यात ट्रायग्लिसराइड्स हे 243 पर्यंत होते, उपचारांच्या अंती ते देखील 124 पर्यंत आले. एवढं सुंदर रीतीने ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इम्प्रुव्हमेंट दिसली होती आपल्याला. हे त्याचा रिपोर्ट आहे ABPM, ज्याला आपण ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग म्हणतो, जे कार्डिओलॉजिस्टद्वारे सर्टिफाईड आहे आणि यामध्ये सुद्धा त्यांची इम्प्रुव्हमेंट ही ऍट पार आहे. तर सांगणं एवढंच आहे की जसं अनिल हसबे सरांनी त्यांच्या ब्लड प्रेशर वरती काम करून हृदय सशक्त केलं, हार्ट अटॅकच्या भीतीवरती त्यांनी विजय मिळवलाय, तसंच तुम्ही देखील ब्लड प्रेशरच्या त्रासातून बाहेर पडू शकता. हार्ट अटॅक किंवा हार्ट बद्दलची जी मनात सारखी भीती असते आपल्याला की मला हार्ट अटॅक आला तर काय होईल, या भीतीवरती सुद्धा तुम्ही विजय मिळवू शकता माधोबागच्या उपचारांनी. तुम्ही जरूर जर का भिवंडीत राहत असाल तर तुम्ही डॉक्टर सागर पाटील सरांना भेटू शकतात. डॉक्टर सागर पाटील सरांचं मी इकडे क्लिनिकचा ऍड्रेस दाखवला आहे, त्याचबरोबर क्लिनिकचा कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे. माधोबाग भिवंडीचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम, युट्यूब वरती देखील उपलब्ध आहे.
तुम्ही जरूर ब्लड प्रेशरच्या त्रासातून जर का तुम्ही सफर होत असाल तर डेफिनेटली तुम्ही माधोबागच्या उपचारांची कास धरा आणि स्वतःला ब्लड प्रेशरच्या त्रासापासून मुक्त करून घ्या. थँक्यू अँड टेक केअर.